बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पटकन माझ्यासोबत या आपण मंगळयान नावाच्या अंतराळ स्वार होऊया आपल्याला जायचंय मंगळावर चंद्राला पार करून सूर्याच्या दुसऱ्या बाजूला आपण जाणार आहोत चला तर मग गोष्टीचं नाव आहे मंगळयान स्वारी मंगळावरी ओरिजिनल स्टोरी मंगलयान अ जर्नी टू मार्स बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे निखिल गुलाटी चित्रांकन सुद्धा निखिल गुलाटी मराठीत अनुवाद रूपाली भावे गोष्टीचं वाचन असावरी दोषी आकाश बहुत चाहे एखाद्या रात्री आकाश निरभ्र असताना तुम्ही आकाशाकडे पाहिलत ना तर तुम्हाला एक लाल चमचमती चांदणी दिसेल पण प्रत्यक्षात आहे हा मंगळ नावाचा ग्रह माणसाने दुर्बिणीचा शोध लावल्यापासून त्याला मंगळाबद्दल कुतूहल वाटत आले मंगळावर वातावरण कसं असेल तिथे सजीव सृष्टी असेल का आपण इथून त्याच्याकडे बघून केवळ अंदाज बांधू शकतो पण जर आपल्याला तिथे प्रत्यक्ष जाता आलं तर किती मजा येईल ना सूर्यमालेतला मंगळ हा पृथ्वीच्या सर्वात नजीकचा ग्रह आहे असं असलं तरी तो इतका दूर आहे की इथून तिथे मोटारीने पोहोचायला बाराशे वर्ष लागतील अगदी विमानाने त्याच्या सर्वोच्च वेगाने आपल्याला तिथे नेलं तरीही तब्बल तीस वर्ष तरी नक्कीच लागतील जरा हे उदाहरण पाहूया पृथ्वी जर इथे असेल तर चंद्र अंदाजे इथे असेल आणि मंगळ पार तिथे कुठेतरी असेल साधारण अर्ध्या किलोमीटरवर गाड्या आणि विमानं आपल्याला तिथवर नेऊच शकणार नाहीत मंगळावर जायचं असेल तर आपल्याला एखाद्या अंतराळयानातूनच जावं लागेल पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोने मंगळावर जाण्यासाठी अंतराळात एक यान सोडलं त्या यानाचं नाव होतं मंगळयान या मंगळयानात एकही माणूस नव्हता त्याऐवजी त्यामध्ये चार उपकरणं बसवण्यात आलेली होती त्यात मंगळाकडे अगदी जवळून पाहण्यासाठी एक अत्यंत शक्तिशाली कॅमेराही होता हे पहा मंगळयान बाहेर जाते पृथ्वीच्या इतकं मोठं अंतर कसं कापायचं हे मंगळयानापुढे सर्वात मोठं आव्हान होतं पृथ्वीपासून सरळ मंगळाकडे प्रवास करण्यासाठी भरपूर इंधनाची गरज लागली असती आणि असं इंधन फार महाग असतं म्हणून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एक नामी शक्कल लढवली एखाद्या गोफणीतून दगड फेकल्याप्रमाणे त्यांनी या मंगळयानाला मंगळाच्या दिशेने फेकायचा निर्णय घेतला या बाबतीत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने गोफणीचं काम केलं प्रथम मंगळयान पृथ्वीच्या कक्षेत फिरू लागलं मग एका पाठोपाठ एक असं सहा वेळा त्याच्या इंजिनला चेतवून मंगळयानाची कक्षा वाढवत नेली गेली प्रत्येक वेळी मंगळयानाचा वेग वाढत गेला मंगळयान सर्वाधिक वेगाने फिरत असताना त्याला एक शेवटचा जोरदार धक्का दिला गेला त्या धक्क्यामुळे मंगळयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त झालं पृथ्वी स्वतः सूर्याभोवती फिरत असल्यामुळे तिचा वेग सुद्धा मंगळयानाच्या वेगात मिसळला होता म्हणजेच पृथ्वीने गोफण फिरवणाऱ्या हाताचं काम केलं मात्र मंगळयान थेट मंगळाकडे गेलं नाही कारण मंगळ स्वतःही सूर्याभोवती फिरत असतोच ना शास्त्रज्ञांना तिथे पोहोचण्यासाठी बरंच पुढचं लक्ष ठेवावं लागलं मंगळ आणि मंगळयान एकाच वेळी एकाच ठिकाणी पोहोचणं जरुरीचं होतं मंगळाकडे जाण्याचा रस्ता लांबच लांब आहे मंगळयानाने तीनशे दिवसात बासष्ट करोड किलोमीटर्सचा प्रवास केला इतक्या लांबच्या प्रवासात मंगळयान योग्य मार्गावरूनच जात राहील याची काळजी घेणं खूप जरुरीचं होतं नाहीतर ते मंगळाजवळ पोहोचूच शकलं नसतं आपल्या आसपासच्या तारेतारकांच्या संदर्भावरून मंगळयान स्वतःची जागा शास्त्रज्ञांना कळवू शकायचं ही माहिती मंगळयानाने पृथ्वीवरच्या नियंत्रण कक्षाला पाठवली इकडे पृथ्वीवरच्या गणितज्ञांनी मंगळयान योग्य मार्गावर आहे ना हे तपासून पाहिलं मग गरज पडेल त्यानुसार शास्त्रज्ञांनी यानाला आपलं इंजिन पुन्हा चेतवून आपला मार्ग दुरुस्त करण्यासाठी संदेश पाठवले मंगळयानाने अंतराळात असे अनेक महिने प्रवास केल्यानंतर ते मंगळाच्या अगदी जवळ पोहोचलं पोचायला अगदी थोडे दिवस उरलेले असताना मंगळ आपल्या गुरुत्वाकर्षणाने मंगळयानाला स्वतःच्या दिशेने खेचू लागला जसजसं मंगळयान या लाल ग्रहाजवळ जाऊ लागलं तसतसा त्याला मंगळाच्या कक्षेत शिरण्यासाठी आपला वेग कमी करावा लागला हे काम अतिशय दक्षतेने करावं लागणार होतं कारण त्यात चूक झाली असती तर मंगळयान मंगळावर आदळलं असतं किंवा कायमचं दूरच्या दिशेने उडून गेलं असतं सर्वांसाठी हा अतिशय तणावपूर्ण क्षण होता परंतु अखेर चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आजही हे मंगळयान मंगळाच्या कक्षेत फिरत आहे आणि पृथ्वीला छायाचित्र पाठवत आहे आता हे मंगळयानाने घेतलेलं अगदी खरं छायाचित्र आहे मंगळावर जीवसृष्टी आहे किंवा याआधी कधी ती होती का हे अजूनही आपल्याला खात्रीपूर्वक माहीत नाही पण आपण इतक्या दूरवरच्या ठिकाणी पोहोचू शकलो आहोत हीच किती विलक्षण गोष्ट आहे की नाही आता आपण तिथे माणूस पाठवण्याची स्वप्नही पाहू शकतो खरं तर इस्रो सध्या माणसाला अंतराळात घेऊन जाऊ शकेल असं यान तयार करते त्यांनी त्याचं नाव ठेवलं गगनयान येत्या काही वर्षातच हे गगनयान तीन माणसांना घेऊन अंतराळात जाणार आहे तुम्हालाही या गगनयानातून मंगळावर जायला आवडेल का गुरुत्वाकर्षण म्हणजे काय वस्तू एकमेकांकडे खेचून घेणाऱ्या शक्तीला गुरुत्वाकर्षण असं म्हणतात पृथ्वी आणि चंद्र एकमेकांकडे खेचत असतात तसंच पृथ्वी आणि सूर्यसुद्धा एकमेकांना परस्परांकडे आकर्षित करत असतात परंतु वस्तू जितकी जड तितकी तिची गुरुत्वाकर्षण शक्ती अधिक असते म्हणूनच या दगडासारख्या लहान वस्तू जमिनीवर पडतात दगडापेक्षा कैक पटीने जड असलेली पृथ्वी आपल्या शक्तिशाली गुरुत्वाकर्षणाने दगडाला स्वतकडे खेचून घेते खरं तर दगडसुद्धा पृथ्वीला आपल्या दिशेने खेचत असतोच पण त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती इतकी क्षीण असते की पृथ्वी अगदी कमी प्रमाणात का होईना त्याच्या दिशेने ओढली जात आहे हे नजरेला दिसणं मुळी शक्यच नसतं आकाश बहुत कशी वाटली ही मंगळयानाबद्दलची विलक्षण गोष्ट अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर जरूर भेट द्या वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया पुढल्या गोष्टीत बाय बाय धन्यवाद